राज्यातील MBBS अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या DMER म्हणजेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाची बनावट वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या डुप्लिकेट वेबसाईट विरोधात सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे. तुम्हाला MBBS अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे, तुम्हाला MBBS ची परीक्षा द्यायची आहे, मग सावधान, कारण त्यासाठी तुम्हाला DMER च्या म्हणजे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या वेबसाईटवर जावं लागेल. पण ती वेबसाईटच बोगस असेल तर? हो, असं घडलंय. DMER.org ही अधिकृत वेबसाईट, पण अगदी त्याचसारखी सेम टू सेम DMERGOV.org असं नामसाधर्म्य असलेली बनावट वेबसाईट कुणीतरी तयार केली. त्याविरोधात DMERनं मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे अधिकृत तक्रार केली. ही फसवणूक होऊ नये याच्यासाठी आम्ही पत्र दिलं आहे सायबर क्राईमला आणि सगळ्या पेपरला आम्ही प्रसिद्धी दिली आहे की ही वेबसाईट ही खोटी आहे आणि याच्यावर काही होत असेल, कोणी नोकऱ्या देत असेल, कोणी काय छापत असेल, तर ती वेबसाईट खरी नसल्यामुळे त्याची आमची जबाबदारी राहणार नाही. हे नोकरीचं आता JJ मधली ही लिस्ट आहे, ही DMERची लिस्ट आहे, अशा सगळ्या याद्या त्यांनी त्या वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या आहेत, त्या खोट्या आहेत. त्या याद्याचा आणि आमच्या DMERचा कसलाही संबंध नाही. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी तसंच वैद्यकीय विभागातल्या भरतीसाठी या वेबसाईटचा प्रामुख्यानं वापर केला जातो. नव्या डुप्लिकेट वेबसाईटच्या आधारे नोकरी देण्याचं आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. यामध्ये विद्यार्थी पालक यांनाच आव्हान करेल की ते आपली जी ओरिजिनल वेबसाईट आहे ती बघावी. पण ज्या लोकांनी ह्या वेबसाईटवर बसून आपल्या नोकरीसाठी पैसे दिले आहेत त्या लोकांना विनंती आहे की त्यांनी तक्रारी कराव्या, ज्यामुळे की ही जी घटना घडली आहे त्या घटनेचा कोण जो मनुष्य आहे त्याला त्याच्यावर कारवाई करणं शक्य होईल. सगळीकडे डिजिटलचे वारे वाहत असताना अधिकृत सरकारी वेबसाईटचीच अशी बोगस आवृत्ती निघावी आणि त्या माध्यमातून लाखोंचा गंडा घातला जावा हा सगळाच प्रकार धक्कादायक आहे. याआधी नाशिकच्या RTO मध्ये वाहन पडताळणीची बोगस प्रमाणपत्र वेबसाईटवरून देण्यात आली होती. तसंच आदिवासी विकास विभागाची बोगस वेबसाईट तयार करून अनेकांना नोकरी देण्याच्या आमिषानं फसवण्यात आलं होतं. आता सरकारी वेबसाईटच सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेनं विश्वास तरी ठेवायचा कुणावर, असा प्रश्न उपस्थित होतोय. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून. योगेश, DMER आधीच वादात आहे प्रवेश प्रक्रियेवरून आणि आता तर वेबसाईटच डुप्लिकेट निघते आहे, हे किती धोकादायक आहे एक सरकारी वेबसाईटची डुप्लिकेट वेबसाईट निघणं. ज्यावेळेस वैद्यकीय प्रवेश होत असतात त्यावेळेस बऱ्याच वेळेस ज्या लिस्ट असतात, वेटिंग लिस्ट असतात किंवा वेगळ्या ज्या लिस्ट असतात, सेकंड लिस्ट, थर्ड लिस्ट, या सर्व लिस्ट पुन्हा याच वेबसाईटवर टाकल्या जातात आणि त्यातूनच पालकांना आपला नंबर लागलेला आहे की नाही हे समजतं. जर अशा बोगस वेबसाईटवर जर चुकीचे नावं टाकली गेलीत आणि लोकांना मिसगाईड केलं गेलं पालकांना, तर त्यांचं मुलाचं, त्यांच्या पाल्याचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. दुसऱ्या बाजूला दलाल जे असतात ते दलाल अशा बोगस वेबसाईटचा आधार घेऊन पालकांची दिशाभूल करू शकतात आणि अनेक वेळेस वैद्यकीय प्रवेशांच्या पासून अनेक लोकही यातून वंचित राहू शकतात. त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर अशी गव्हर्नमेंटच्या नावानं वेबसाईट तयार होणं, आपण जर यात बघितलं तर ओरिजिनल वेबसाईटमध्ये गव्हर्नमेंट नाव नाही पण डुप्लिकेट वेबसाईटमध्ये गव्हर्नमेंट असं नाव आहे, GOV, त्यामुळे ते कुणालाही खरं वाटेल अशी ही परिस्थिती आहे. त्यामुळे सायबर सेल जी आहे सरकारची, त्यांनी खरं म्हणजे याकडे संपूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे आणि असं पुन्हा होणार नाही याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या साईट तयार होतील. जात प्रमाणपत्र आजकाल यावरून दिले जातात, अनेक प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात यातून सेतूच्या माध्यमातून दिली जातात आणि जर असंच बोगस सगळं व्हायला लागलं तर अनेक लोक अडचणीत येतील आणि नंतर पुन्हा व्हेरिफिकेशन करण्यास सगळ्या लोकांचा वेळ जाऊ शकतो. धन्यवाद योगेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.